अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई मध्ये आता सध्या पॉझिटिव्ह रुग्ण एकही नाही। 3 रुग्ण आपल्याकडे जे दाखवले जातात ते फिलिपिन नागरिक जे काही दिवसापूर्वी म्हणजे 12 तारखेला निजामुद्दीन इथून म्हणजे दिल्लीकडून ते आले होते। ते एका नूर मस्जिदमध्ये ते थांबलेले होते। तर त्यांच्या संपर्कात आलेले 2 लोक आणखी नंतर पॉझिटिव्ह हे झाले, परंतु आम्ही 12 तारखेला ते मस्जिदमध्ये आल्यानं 13 तारखेला त्यांना कस्तुरबाला रेफर केलेलं आहे। त्यामुळे आजच्या डेटला राहत असलेला असा कुठलाही पॉझिटिव्ह रुग्ण नवी मुंबईमध्ये नाही। आणि 52 रुग्ण जे व्यक्ती आहेत ज्या बाहेरून ज्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले आहेत त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांचं दररोज आम्ही मॉनिटरिंग करत आहोत। आता नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये शासकीय आणि खाजगी मिळून 75 आयसोलेशन बेड आपण उपलब्ध म्हणजे रेडी ठेवलेले आहेत विथ व्हेंटिलेटर। त्यापैकी 38 बेड जे आहेत ते आपल्या वाशी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि बाकीचे खाजगी रुग्णालयामध्ये आहेत। त्याचबरोबर वाशी येथे एक बहुउद्देशीय इमारत आहे महापालिकेच्या मालकीची, त्या ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था केलेली आहे आणि तिथे 150 लोकांची क्वारंटाईनची व्यवस्था होऊ शकते। परिवहन सेवेच्या बाबतीत एकतर आम्ही ह्या बसेस ज्या आहेत दिवसातून 3 वेळा त्याचं क्लिनिंग व्हावं, स्वच्छ व्हावं, निर्जंतुकीकरण व्हावं अशा प्रकारच्या सूचना या अगोदरच दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही चालू आहे। आणि त्याचबरोबर जे बस स्टॉप आहेत त्याचंसुद्धा दिवसातून 3 वेळा क्लिनिंग करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आवश्यकतेनुसार बसची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करण्याची सुद्धा आम्ही तजवीज ठेवलेली आहे। आता यामध्ये कुठल्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही आहे, कारण शासनाच्या सूचना आहेत की कुठलेही कार्यक्रम जाहीर कार्यक्रम ज्या ठिकाणी गर्दी गोळा होईल असे घेऊ नयेत। विनापरवानगी जर कार्यक्रम केले त्या संदर्भात कायदेशीर कारवाई निश्चितपणे होईल। नाही, गर्दी होऊ नये अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम टाळावेत असे शासनाची ॲडवायझरी आहे।